ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धमकी देत बापलेकाला केली मारहाण, परीक्षेत मार्क वाढवतो म्हणून घेतले होते पैसे. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर हायस्कूल मध्ये शिकत असलेल्या कौस्तुभ गोते याच्याकडून 10वीच्या परीक्षेत कॉपी पुरवतो व ऑनलाईन मार्क वाढवतो असं सांगून मार्च 2020 पासून ते आज अखेरपर्यंत 22,500 रुपये घेतले असून ते पैसे परत मागायचे नाहीत अशी धमकी देत कृष्णात आत्माराम गोते व त्यांचा मुलगा कौस्तुभ याला मारहाण केली. याबाबत कृष्णात आत्माराम गोते वय वर्ष 49 राहणार पारित गल्ली कबनूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आज प्रेम बाळासो पाटील राहणार कोलेमळा, सुमित देशमाने राहणार सनी कॉर्नर कबनूर, अनिकेत केटकाळे राहणार सत्यराज वाचनालय व ओंकार दत्ता डाकरे राहणार कोलेमळा या चौघा विरुद्ध फसवणूक व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यास कृष्णनाथ आत्माराम गोते वय 49 वर्ष राहणार परीट गल्ली कबनूर यांनी आज रोजी पोलीस ठाण्यास तक्रार दिली आहे की त्यांचा मुलगा 10वीला असून 10वीच्या परीक्षेच्या वेळी त्याला कॉपी पुरवतो व ऑनलाईन मार्क वाढवून देतो असे म्हणून त्याच्याकडून 22,500 रुपये घेतले होते. सदरचे 500 रुपये आज फिर्यादीचा मुलगा मागण्यास गेला असता आरोपी प्रेम बाळासो पाटील, सुमित देशमाने, अनिकेत जीवनधन केटकाळे व ओंकार दत्ता डाकरे या चौघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली म्हणून त्यांच्या चौघांविरुद्ध फसवणूक केल्याबाबत व मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. अधिक चौकशी चालू आहे. महानगर न्यूजसाठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे.